विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 2.1 मधील उदाहरण दुसऱ्या उदाहरणापासून उदाहरण पाहणार आहोत. पहिले दुसरं उदाहरण दिलंय, खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या, म्हणजेच आपल्याला काय करायचंय, भागाकार करायचं आणि त्याचं दशांश रूप लिहायचं आहे. मग आता 127/200 दिलेलं आहे, मग 127/200 आता इथे आपण असं लिहू शकतो, इथे पॉईंट लिहायचा आणि नंतर तीन भाग आहे म्हणून, तीन डिजिट आहे म्हणून 3 0 घेतले. मग आता इथे पहिल्यांदा 127/200 ने भाग जात नाही म्हणून इथे शून्याचा भाग दिला. इथे आले 127, इथे आता दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह घेतला, वरून शून्य उतरवला. त्यात दोनाचा पाडा 12 पर्यंत म्हणायचा, बेसक 12 म्हणून 6 भाग जाईल. हे 2 0 जसेच्या तसे, बेसक 12, तर 1270 + 1200 किती आले, 70. वरून घेतला 1 0, 2 पाडा 7 पर्यंत, बेत्रिक 6 बेचोक 8, बेचोक 8 भाग जाईल म्हणून 3 भाग जाईल, बेत्रिक 6. हे 2 0 जसेच्या तसे. नंतर वरून इथे उरले 100 आणि वरून घेतला 1 0. आता 2 पाडा 10 पर्यंत, बे 5 10, आता आहे 2 0 जसेच्या तसे आणि बे 5 10, यांची वजाबाकी 0 आणि म्हणून 127/200 हा भागाकाराला आपला 0.335. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण दिलेलं आहे, 25/99. आता 25/99 दिलाय, मग आता 25/99 करायचे. आता 25/99 करायचे, इथे दशांश चिन्ह घेतलं, इथे 0 0 घेतले. इथे किती तुम्ही 0 घेऊ शकता, 2 घ्या 3 घ्या, जसे वाढवता येईल तसे वाढवायचे. आता इथे परत 99 ने 25 भाग जायचा म्हणून 0 भाग दिला. 25 जसेच्या तसे, दशांश चिन्ह म्हणून दशांश चिन्ह घेतलं, इथे 0 भाग गेला. नंतर 99 पाडा 25 पर्यंत, 9 × 9 = 18 × 9 = 27, इथे 27 लहान संख्या म्हणून 2 भाग जाऊ शकतो म्हणून 99 × 2 करून पाहिले, 9 × 18 = 1, 9 × 18 = 19, जे 198 इथे येतील, 2 भाग गेला. मग आता इथे उरले 52, वरून घेतला 0, 9 × 52 पर्यंत, 9 × 54 होता, इथे 52 आहेत म्हणजे 6 भाग नाही जाणार, 5 देऊन पाहू, 99 × 5, 9 × 5 = 45, 7 × 4, 9 × 45 = 4 = 49, म्हणजे इथे 5 भाग गेला, 495, इथे उरले 25. आता परत पहा, इथे 25 इथे घेतला 0, इथे 2 0 वाढवू शकतो आपण अजून 2 2 गटाने. 99 परत आता 250 आले, परत 2 भाग जाईल, किती आले 198, उरले 52, वरून घेतला 0, 99 परत 5 भाग जाईल, 495, वजाबाकी आली परत 25, तर परत 25 आले, परत 2 येतील, परत 52 उरतील. या पद्धतीने भागाकार प्रक्रिया चालूच राहणार आहे, म्हणजे ही अखंडित आहे, आवर्ती दशांश रूप आहे, म्हणून आपण 25/99 दशांश रूप लिहिणार, 0.25 25 --, आणि अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतो म्हणून एकदाच घेणार आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेष देणार. त्याच्यानंतर पुढचं दिलंय 23/7, आता 23/7, 3 भाग जातो, 7 × 21 उरला 2, इथे दशांश चिन्ह करून आपण 4 0 घेऊन घेऊ, 2 घेतले तरी चालतील. मग आता दशांश चिन्ह म्हणून दशांश चिन्ह, वरून 1 0 उतरवला, 7 × 14 उरले 6, वरून उतरवला 0, 7 × 8 = 56 उरले 4, वरून घेतला 0, नंतर 7 × 5 = 35 उरले 5, नंतर 7 × 7 = 49 उरला 1, वरून घेतला आपण परत 0, 7 × 1 = 7 उरले 3, परत भाग 7 × 6 = 28 उरले 2. आता जर पाहिलं आपण तर इथे 2 आला होता आपला, मग इथे 2 आला होता, इथे 2 आला, म्हणून इथून हा भागाकार, ही भागाकार प्रक्रिया परत तशीच येईल, परत 2 येतील, ही भागाकार प्रक्रिया थांबणार नाही आणि म्हणून हा भागाकार आपल्याला अखंडित आवर्ती रूपात लिहिता येईल. 23/7 = 3.2857/14 --, म्हणजेच हा गट जसाच्या तसा परत येणार आहे म्हणून
इथे आपण 3.28, 57, 14 आणि डोक्यावरती आडवी रेषा पण त्या ठिकाणी देणार आहोत. हे झालं आपलं तिसरं उदाहरण, अखंडित आवर्ती दशांश रूप. त्याच्यानंतर चौथं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 4/5. चौथं उदाहरण दिलेलं आहे 4/5. आता 4/5 करायचे, एकदम सोपं गणित आहे. इथे दशांश चिन्ह घेतला, इथे शून्याला शून्याने भाग दिला, इथे उरला 4, दशांश चिन्ह म्हणून दशांश चिन्ह, वरून उतरवला 0, 5 8 40. आता 4/5 बाकी, 0 आली, भागाकार प्रक्रिया संपली, म्हणून याचा भागाकार आला 4/5 चा 0.8. पुढचं उदाहरण दिलंय 17/8. पाचवं उदाहरण दिलंय 17/8. हे पण सोपं उदाहरण आहे. 17/8 करायचे, 8 × 16, उरला 1. इथे दशांश चिन्ह 2 0 घेऊन घेतले मी, किंवा 4 घेतले तरी चालतील. मग आता इथे 3 घेतले, कोण किती घेतले तरी चालतील. वरून उतरवला 0, इथे दशांश चिन्ह 8 × 1 = 8, उरले 2, वरून उतरवला 0, 8 × 16, उरले 4, वरून उतरवला 0, 8 × 5 = 40, इथे उरला 0, भागाकार क्रिया संपली, म्हणून 17/8 चा भागाकार दशांश रूपाला 2.125. आणि हे आपलं दुसरं उदाहरण झालं, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, पुढील परिमेय संख्या P/Q रूपात लिहायचं आहे. म्हणजे परिमेय संख्याच्या स्वरूपात लिहायचं आहे. आवर्ती दशांश रूपात दिलेला आहे. मग आता 0.6 दिलेला आहे, बिंदू दिलेला आहे. मग आता याला समजा आपण मानायचं एक्स, एक्स बरोबर दिला 0.65 किंवा टिंब. मग आता दशांश चिन्हामध्ये इथे काय दिलेले आहे, दिलेल्या संख्येत, दिलेल्या संख्येत 6 हा एकच अंक आलेला आहे, एकच अंक आवर्ती आलेला आहे. आवर्ती काय आहे, कारण त्याच्यावरती टिंब दिलेला म्हणजे तो आवर्ती आहे. म्हणून या संख्येला म्हणजे तिला कितीने गुणायचं, 10 ने. एकच अंक आला म्हणून 10 ने गुणलं, या दोघांना 10 ने गुणलं. आपण इथे याला वाटलं समीकरण क्रमांक 1 म्हणून, दोघी बाजूला 10 ने गुणलं, 10 × x 10x. आणि 0.6 ला जर 6 ने गुणलं, किंवा तुम्ही हे असं न घेता इथे आवर्ती असं लिहिताय 0.66, समीकरण क्रमांक 1. मग आता याला 1 ला जर 10 ने गुणलं तर किती येईल, 6.6 आवर्ती. मग याला समीकरण क्रमांक 2 दिला. काय केलं आपण, 0.6 आवर्ती म्हणजे 0.66 आवर्ती घेतला. मग आता दशांश चिन्हात एकच दशांश 6 अंक रिपीट होतोय, आवर्ती आहे, म्हणून त्याला 10 ने गुणलं. याला 10 ने गुणलं तर 10 × x 10x. 0.66 ला 10 ने गुणलं तर 6.6 आवर्ती. माझा समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करायची, म्हणून समीकरण 1 किंवा समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करून समीकरण 2 जे आपलं 10x वजा समीकरण 1 ची डावी बाजू x बरोबर 6.6 आवर्ती वजा इथे 0.6 आवर्ती किंवा 66 आवर्ती, 6 आवर्ती घेतला तरी चालेल. मग आता इथे 10x वजा x 9x आला. मग 6.6 आवर्ती वजा 0.6 आवर्ती म्हणजे किती आला, 6.0. मग आता 6.0 म्हणजे किती, 6. आता x ची किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची गुणीला 9 इकडे त्यांना भागीला झाले. आता याला 3 ने भाग जातो, 3 × 6 = 9. कितीने भाग दिला आपण, 3 ने. मग किती आलं, 2/3. आता एक्स म्हणजे काय मानलं आपण, 0.6 आवर्ती. आणि म्हणून 0.6 आवर्तीच P/Q रूपाला आपलं 2/3. परत लक्ष द्या, 0.6 आवर्ती आहे तर P/Q रूपात लिहायचं आहे. मग समजा एक्स बरोबर 0.6 आवर्ती घेतलं, मग त्यालाच आपण असं लिहू शकतो एक्स बरोबर 0.66 आवर्ती. आता याच्यात एकच अंक परत आलेला आहे, आवर्ती आलाय, म्हणजे 6 एक अंक आवर्ती आला, म्हणून त्याला 10 ने गुणलं. 2 अंक आले तर 100, 3 अंक आले तर 1000 ने गुणायचं. इथे एकच अंक आवर्ती म्हणून 10 ने गुणलं, 10 × 1 = 10x. 0.66 आवर्ती म्हणजे 6.6 आवर्ती. समीकरण 1, 2 मधून 1 वजा केलं, 10x वजा x = 6.6 आवर्ती बरोबर 0.6 आवर्ती. मग आता दोघांची वजाबाकी 9x, या दोघांची वजाबाकी 6,
गुणीला नऊ करताना भागीला झाले, दोघांना तीनने भाग दिला, तीन गुणे सहा तीन त्रिक नऊ म्हणून 2 छेद 6, एक्स म्हणजे काय आपला 0.6 आवर्ती. पुढचं उदाहरण गेलंय 0.37 आवर्ती. मागच्या प्रमाणेच समजा एक्स बरोबर 0.37 आवर्ती आहे. मग आता हेच आपण असं लिहू शकतो 0.37 आवर्ती 0.37 असंही लिहू शकतो किंवा असं राहू दिलं तरी चालेल. त्याला समीकरण एक म्हटलं. आता दिलेल्या संख्येत कोणते कोणते अंक आले, 3 व 7. दिलेल्या संख्येत 3 व 7 हे दोन अंक आवर्ती आलेले आहेत म्हणून तिला म्हणजे संख्येला कितीने गुणायचं, 100 ने गुणायचं. आता 100 ने गुणलं तर काही, 100 गुणिला x 100x बरोबर, याला 100 ने गुणलं तर किती येतील, 37.37 आवर्ती बरोबर. मग आता समीकरण दोन म्हटलं, समीकरण दोन मधून 1 वजा करून. आता तुम्ही म्हणाल 37.37 बार आवर्ती कसा आला, तर हे कसं लिहिता येतं आपल्याला 0.37 आवर्ती, याला 100 ने गुणलं तर हे 37 इकडे येऊन जातील म्हणून ते आलं 37.37. आता वजाबाकी 100x वजा x बरोबर 37.37 आवर्ती वजा 0.37 आवर्ती. आता 100 वजा 1x 99x आवर्ती आवर्ती निघून जातील, राहिले फक्त 37. मग आता एक्स ची किंमत काढायची, गुणीला 99 इकडे त्यांना होतील भागीला, याला भाग जात नाहीये आणि एक्स म्हणजेच काय आपला 0.37 आवर्ती आणि म्हणून हा दशांश रूपाला 37/99. दशांश चिन्हानंतर किती अंक आले, एक अंक आला असेल 10 ने गुणायचं, 2 अंक आले असेल 100 ने गुणायचं, 3 अंक आले असेल तर 1000 ने गुणायचं. या पद्धतीने नंतर दोन समीकरणं घेतील, दोघांच्या डाव्या बाजूंची उजव्या बाजूंची वजाबाकी करायची आणि ते सोडवायचं. पुढचं गणित दिलेलं आहे 3.17 आवर्ती. तिसरं गणित दिलंय 3.17 आवर्ती. मग आता परत मागच्या प्रमाणे समजा एक्स बरोबर काय घेतला आपण, 3.17 आवर्ती समीकरण क्रमांक एक घेतला. आता या दिलेल्या संख्येत परत, दिलेल्या संख्येत कोणकोणते अंक आले, आता 1 व 7 हे दोन अंक आवर्ती आहेत म्हणून तिला म्हणजे संख्येला कितीने गुणायचं, 2 अंक आहे म्हणून 100 ने. मग 100 ने गुणलं तर 100x बरोबर, याला 100 ने गुणलं तर आता 3.17 आवर्ती आहे म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला, 3.17/17. मग याला 100 ने गुणलं ते 2 दशांश चिन्ह डावी उजवीकडे सरकतील, 317.17 आणि म्हणून त्याला 317.17 आवर्ती समीकरण क्रमांक 2. इथे 100 ने गुणलं म्हणून 2 अंक डावीकडे आले. मग आता परत मागच्या प्रमाणे समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करायचं, वजा करायचं. मग आता 100x वजा x बरोबर 317.17 आवर्ती वजा 3.17 आवर्ती. 100x वजा 1x 99x या दोघांची वजाबाकी 17 बार आवर्ती निघून जातील, 317 वजा 3 314. आता एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून गुणीला 99 इकडे त्यांना भागीला झाले. मग आता एक्स बरोबर काय आलं आपलं, एक्स आपण काय घेतलंय 3.17 आवर्ती आणि म्हणून त्याचं दशांश पी छेद क्यू रूप आलं आपलं 314/99. चौथं उदाहरण दिलेलं आहे 15.89 आवर्ती. चौथं उदाहरण आहे 15.89 आवर्ती. मग आता 15.89 आवर्ती परत किती दशांश चिन्ह त्याच्यात, 2 आहेत म्हणून काय करणार आपण त्याच्यामध्ये, दिलेल्या संख्येला पहिल्यांदा काय करायचं, एक्स मानायचं. मग आता समजा एक्स बरोबर काय येईल आपलं, 15.89. समजा एक्स बरोबर 15.89, त्याला समीकरण एक म्हटलं. आता याच्यात
दशांश चिन्ह दिलेल्या संख्येत 8 व 9 हे दोन अंक कसे आहेत, आवर्ती आहेत, म्हणून तिला म्हणजे समीकरण 1 ला 100 ने गुणून। आता 100 ने गुणलं तर 100x आणि इथे 15.89 आवर्ती कसं लिहिता येईल, 15.89 × 89 त्याला 100 ने गुणलं तर 89 इकडे सरकतील म्हणजे काय येईल 1589.89 आवर्ती। याला समीकरण क्रमांक आपण म्हटलं 2। आता समीकरण 2 मधून प्रत्येक गणित सारखं आहे, समीकरण 2 मधून 1 वजा करून आता समीकरण 2 आणि 1 यांची डावी बाजू 100x - x बरोबर 1589.89 आवर्ती वजा 15.89 आवर्ती, तर 100x - x 99x या दोघांची वजा बाकी 89 कडून जातील, 1589 - 15 किती येतील 1574। माता येते असं लिहिता येते पा या पद्धतीने -15.89 हे 0 0 आले, 89 - 15 गेले 14 जे 1574। आता एक्सची किंमत काढायची गुणीला 99 इकडे त्यांना होतील भागीला, याला भाग जात नाहीये म्हणून एक्स काय म्हणलंय आपण 15.89 आवर्ती बरोबर 1574/99 हे झालं त्याचं पी छेद क्यू रूप। सर्व उदाहरण सारखे, फक्त लक्षात ठेवायचं किती ने गुणायचं एवढं लक्षात ठेवलं तर बाकीच तुम्हाला सोपं जाईल। 5वं गणित दिलेलं आहे आता आपल्याला 2.514 आवर्ती। आता परत मागच्या प्रमाणेच काय करायचं, समजा एक्स बरोबर 2.514 आवर्ती त्याला समीकरण 1 म्हटलं। आता दिलेल्या संख्येत दशांश चिन्हानंतर 5, 1 व 4 हे किती अंक आले, 3 अंक, 3 अंक आवर्ती आहेत आणि म्हणून तिला किती ने गुणायचं, आता 3 अंक आले म्हणून 1000 ने गुणायचं। मग आता 1000 × x 1000x आता इथे 2.514 कसं लिहिता येईल, 514 514 त्याला 1000 ने गुणलं तर 3 दशांश चिन्ह डाग उजवीकडे सरकतील म्हणजे 2514.514 आवर्ती। याला आपण समीकरण क्रमांक दिला 2। मागच्या प्रमाणे समीकरण 2 मधून 1 काय करायचा, वजा करायचा। मग आता वजा केल्यानंतर काय, 1000x - x बरोबर 2514.514 आवर्ती वजा 2.514 आवर्ती। आता 1000 - x 999x हे 514 निघून जातील, 2514 - 2 गेले 2512। आता एक्सची किंमत काढायची गुणीला इकडे त्यांना काय होतील भागीला, हे कसं आलं पा 5, 15, 2514.514 वजा 2.514 हे 0 0 झाले, 4 × 2 गेले 2 हे जसेच्या तसे म्हणून 2512। मग आता एक्स काय म्हणलं आपण 2.514 आवर्ती बरोबर किती आलं आपलं 2512/999 आणि हेच आपल्याला पी छेद क्रूप, आपल्याला पी छेद क्यू रूप हे आपल्याला इथे मिळालं।